आज आपण आषाढी एकादशी निमित्त खास उपवासाचा एक हलका फुलका खमंग आणि खुसखुशीत पदार्थ बनवणार आहोत। अतिशय साधी सोपी अशी रेसिपी आहे, तर पटकन रेसिपी सुरू करूयात। तर त्यासाठी इथे बघा, मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेऊन त्याची सालं काढलेली आहेत। आता हे बटाटे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी बघा, आपले बटाटे किसून झालेले आहेत। आता हा बटाट्यांचा किस आपल्याला एक ते दोन वेळा पाण्याने चांगला धुवून घ्यायचा आहे, म्हणजे मग यामध्ये असलेला एक्स्ट्रा स्टार्च निघून जाईल। तर या ठिकाणी बघा, मी बटाट्यांचा किस एक ते दोन वेळा पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे। आता यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे। तर शक्य होईल तितका बटाट्यांचा किस दोन्ही हातांच्या मदतीने घट्ट असा दाबून पिळून यातलं जास्तीचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे। आणि हा बटाट्याचा किस चांगला मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे। जमेल तितकं या बटाट्याच्या किसमधलं पाणी हाताने दाबून पिळून काढून घेतलेलं आहे आणि बटाट्याचा किस मोकळा सुटसुटीत करून घेतलाय। आता यामध्ये आपल्याला दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, एक चमचा हिरवी मिरची पेस्ट घालायची आणि चवीपुरतं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे। सोबतच इथे बघा, मी वरईचं किंवा भगरीचं पीठ घेतलेलं आहे। आता सुरुवातीला दोन चमचे आपल्याला यामध्ये भगरीचं पीठ घालायचं आहे। एकदाच खूप जास्त भगरीचं किंवा वरईचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं नाहीये, तर अगदी लागेल तसं पीठ आपण यामध्ये घालणार आहोत। याचा आपल्याला घट्ट असा गोळा तयार करायचा नाही, तर फक्त हे बटाट्याचं किस जो आहे याला थोडंसं बाइंडिंग आलं पाहिजे, इतपतच आपल्याला यामध्ये भगरीचं पीठ घालायचं आहे। आणि त्यामुळे मी यामध्ये थोडं थोडं भगरीचं पीठ ॲड करत आहे। तर जवळपास मी यामध्ये चार चमचे भगरीचं पीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर बघा, हे अशा रीतीने मिश्रण बनून तयार झालेलं आहे। याचा घट्टसर असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा नाही, तर हे अशा पद्धतीने हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। या इथे हे असं आपलं मिश्रण बनून तयार झालेलं आहे। आता आपण पुढची कृती करूया। तर इथे बघा, मी गॅसवर एक नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवलंय आणि याला आपल्याला ब्रशने असं थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि या मिश्रणापैकी थोडासा मिश्रणाचा गोळा घेऊन हे आपल्याला थालपिठाप्रमाणे अशा पद्धतीने पॅनवरती स्थापून घ्यायचं आहे। खूप जास्त जाड किंवा पातळ असं आपल्याला हे थापून घ्यायचं नाही, तर थोडंसं मध्यम जाडीचं आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। हे असं गोलाकार थापून घेतलं की मध्यम आचेवरती याला आपल्याला चांगलं भाजू द्यायचं आहे। वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की याला ब्रशने आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं, म्हणजे आपण जेव्हा याला असं पलटी करून घेऊ तेव्हा खालच्या अंगाने देखील हे छान असं खरपूस भाजलं जाईल। तर आपण खालच्या बाजूने मध्यम आचेवरती एक काही मिनिटांसाठी याला भाजून घेऊ। तर याची वरची बाजू थोडीशी आणखीन खरपूस भाजली जावी याकरता याला मी आणखीन एकदा पलटी करून घेत आहे आणि अगदी काही सेकंदासाठी याला मी मध्यम आचेवरती भाजून घेणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, दोन्ही बाजूंनी हे छान असं हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत मस्त असं खरपूस भाजलेलं आहे। आता याला आपण पॅनमधून काढून घेऊ। यानंतर आणखीन एक हे मी तुम्हाला बनवून दाखवते। तर ब्रशने थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्यानंतर हे मिश्रण असं पॅनवरती ठेवून मगाशी सांगितल्याप्रमाणे असं हाताने थापून घ्यायचं आहे। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या सुती कपड्यावरती किंवा प्लास्टिक शीटवरती तुम्ही हे थापून मग नंतर पॅनमध्ये भाजण्याकरता घालू शकता। आता याला दुसऱ्या बाजूने भाजण्याकरता पलटी करून घेऊ आणि दोन्ही बाजूने हे आपल्याला छान असं खरपूस होईस तोपर्यंत आणि हलकासा तांबूस रंग येईस तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा, हे आपलं भाजून झालंय। आता आपण हे पॅनमधून काढून घेऊ। तर अशा रीतीने हा आपला उपवासाचा हलका फुलका खमंग आणि खुसखुशीत असा एक पदार्थ बनून तयार झालेला आहे। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे। हा पदार्थ बनवायला सोपा आणि पचायला देखील हलका आहे, चवीला देखील खूप खमंग लागतो। नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।